नमस्कार, मी डॉक्टर मनोज चोपडा. मी एक हृदयरोग तज्ज्ञ म्हणून काम करतो. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आपण रुग्णालयात असणे किंवा रुग्णालयात इमिजिएट पोहोचणं फार महत्वाचं, कारण की आम्ही नेहमी म्हणतो की हृदयविकाराचा झटका आला म्हणजे पहिले तीन तास अति महत्वाचे, कारण की हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सर्वात जास्त मृत्यू पहिल्या 1 तासात ते 3 तासात येतात. आणि त्यावेळेस जर तुम्ही रुग्णालयात किंवा ॲम्ब्युलन्समध्ये असाल तर जे हृदय बंद पडण्याची क्रिया आहे त्याला आम्ही व्हेंटिक्युलर टॅकिकार्डिया किंवा व्हेंटिक्युलर फिब्रिलेशन म्हणतो. आणि ते जर तुम्ही हॉस्पिटल किंवा आयसीसीमध्ये असाल आणि मॉनिटरवरती ते जर डिटेक्ट झालं तर फक्त एका शॉकने तुमचं हृदय पुन्हा चालू करता येऊ शकतं आणि त्याच्यातनं तुमचा जीव पूर्णपणे वाचू शकतो. त्याचप्रमाणे पहिले 3 तास का महत्वाचे, कारण की त्याचे उपचार महत्वाचे, कारण की हृदयविकाराचा झटका म्हणजे हृदयाच्या स्नायूंना इजा होणे, आणि हृदयाच्या स्नायूंची इजा कमीत कमी कशी करता येईल याच्याकरता उपचार हे सगळ्यात महत्वाचे. आज आपण जर बघितलं की परदेशामध्ये, युरोप किंवा अमेरिकेमध्ये हृदयविकाराचा झटक्याकरता प्रायमरी एंजिओप्लास्टी म्हणजे रुग्णालयात पोचल्या पहिल्या 90 मिनिटांमध्ये एंजिओग्राफी करून ज्या नसमुळे ब्लॉक झालेली आहे, ज्याच्यामुळे हृदयविकाराचा झटका आला आहे, त्याची जर एंजिओप्लास्टी आपण केली तर हृदयविकाराचा झटका जी स्नायूंना इजा होते ती पूर्णपणे टळू शकते, हृदयाची पंपिंग क्षमता नॉर्मल राहू शकते आणि गुंतागुंत पूर्णपणे कमी होते. पण आपल्याकडे बऱ्याच वेळा हृदयविकाराचा झटका यायला सांगितलं की जो सांगणार ज्याला सांगितलं तो मित्र आणि पेशंट ते ऍक्सेप्ट करायला वेळ लागतो, अँड दॅट इज अ नॅचरल. हृदयविकाराचा झटका माझ्याकरता नाही, तो त्याच्याकरता आहे, कारण की आपला सुडो कॉन्फिडन्स, मी तर काय चालतो बोलतो फिरतो, मला कशाला हृदयविकाराचा झटका येईल. त्याच्यामुळे पहिल्या 90 मिनिटांमध्ये एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी अशा वेळेस करणं जिकिरीचं ठरतं. त्याच्यामुळे रुग्ण आल्यानंतर आज फार्मेके इन्व्हेझिव्ह ट्रीटमेंट म्हणजे आल्या रक्त पातळ करायचं इंजेक्शन, थ्रम्बोलायटिक ट्रीटमेंट, स्टेप्टोकायनेस, टेनेक्टिप्लेज, रेटिप्लेज ह्या नावाचे इंजेक्शन आपण देतो, त्याच्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत व्हायला मदत होते. आणि 3 ते 6 तासानंतर रुग्णांच्या नातेवाईकांचा कॉन्फिडन्समध्ये घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्याची एंजिओग्राफी करणे, पहिल्या 6 ते 24 तासात एंजिओग्राफी करून ज्या नसमुळे हृदयविकाराचा झटका आला आहे त्याची एंजिओप्लास्टी करणे, म्हणजेच फार्मेके इन्व्हेझिव्ह ट्रीटमेंट करणे, की जेणेकरून रक्तपुरवठा सुरळीत होऊ शकतो. आणि फार्मेके इन्व्हेझिव्ह ट्रीटमेंट आज मॅग्नममध्ये सुद्धा आम्ही फार्मेके इन्व्हेझिव्ह ट्रीटमेंटचा वापर करतो आणि त्याच्यामध्ये 150 पेशंटचा मी एक पेपर तयार केला होता. त्याच्यामुळे हृदयाची पंपिंग क्षमता चांगली राहते, गुंतागुंत कमीत कमी निर्माण होते आणि रुग्ण 3र्या ते 4र्या दिवशी घरी जाऊ शकतो. आणि आज आता सगळं रेडियल एंजिओग्राफी आणि रेडियल एंजिओप्लास्टी म्हणजे हातातल्या नसेमधनं आपण या सगळ्या प्रोसिजर्स करतो, त्याच्यामुळे रक्तस्रावाचं प्रमाण कमी झालेलं आहे, पेशंटचं मोबिलायझेशन लगे इमिजिएटली चालत आतमध्ये काय जातो कॅथलॅबमध्ये चालत बाहेर येतो, आणि त्याच्यामुळे एंजिओप्लास्टी सुई पण सोपी झालेली आहे. आणि आज नवनवीन स्टेंट्स उपलब्ध झालेले आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला उपचार एकदम चांगल्या पद्धतीचे मिळून तुमच्या नसांमध्ये पुन्हा अडथळा तयार होण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि जेव्हा एंजिओप्लास्टी केल्यानंतर रुग्णाला आहारातील बदल, योग्य व्यायाम 30 ते 40 मिनिटं रोज चालणे आणि 2 ते 3 प्रकारच्या गोळ्या, त्याच्यामध्ये रक्त पातळ करण्याची गोळी 1 वर्षापर्यंत 2 प्रकारच्या गोळ्या घेणं गरजेचं आहे, ॲस्प्रिन, क्लोपिडोग्रिल किंवा प्रॅसोग्रिल आणि टिकॅग्रेलॉर, आणि त्याच्याबरोबर कोलेस्ट्रॉल कमी करण्याची औषधं नियमित घेणं फार गरजेचं ठरतं. आणि 2 महिन्यानंतर कोलेस्ट्रॉल चेक करून त्याचा डोस आपण ठरवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे एको रिपीट करून आपल्या पंपिंग क्षमता सुधारली आहे का नाही हे आपण तपासणी करून बघणं गरजेचं आहे.